महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उत्तर प्रदेशमधील लाखीमपूरमध्ये घडलेल्या घटनेच्या विरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याचे पडसाद डोंबिवलीत देखील पाहायला मिळाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन सेना यांच्या कार्यकर्त्यांनी डोंबिवलीमध्ये निदर्शने केली. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतले. बंद अशासाठी अजय मिश्राचा राजीनामा मागतोय आणि केंद्रामध्ये बसलेले मोदी सरकार स्वतःला योगी समजतात आणि त्या ठिकाणी त्यांची या राजीनाम्याची मागणी करतात. देशाची परिस्थिती गंभीर झालेली आहे. महिलांवर अत्याचार होतात, शेतकऱ्यांवर अत्याचार होतात आणि श्रीमती आमची भगिनी प्रियंका गांधी या भेटीला जात असताना त्यांना अटक करून पोलिसांचा जबरदस्तीने त्यांच्यावर त्यांना दबाव टाकून त्यांना अटक करण्यात आली. देशामध्ये लोकशाही आहे, लोकशाहीचा खून चाललेला आहे, लोकशाहीचा गळा दाबणारा प्रकरण चाललेलं आहे. देशामध्ये नागरिकत्वाला सगळ्यात महत्व दिलेलं आहे, नागरिकत्व धोक्यात आलेलं आहे म्हणून या ठिकाणी सरकार बसलेलं आहे. हे बरखास्त व्हायला पाहिजे. केंद्र सरकार, मोदी सरकारने सुद्धा राजीनामा द्यायला पाहिजे. मोदी सरकारने आमचं आंदोलन हे महाविकास आघाडीने दिलेलं आंदोलन आहे आणि ते आंदोलन चालू राहील जोपर्यंत अजय मिश्राचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत अजिबात बंद करणार नाही. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.